नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या तिसऱ्या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात. तुम्हाला माहितीच आहे, काल आपण जे बघितलं व्हिडिओ, तुम्ही जो लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये आपण वेळ व्यवस्थापन आणि वेळ व्यवस्थापनाची आवश्यकता, वेळ व्यवस्थापनाची तंत्र ही सगळं आपण बघितलं. तर वेळ व्यवस्थापन म्हणजे काय तुम्हाला जर आठवत असेल, तर वेळ व्यवस्थापन म्हणजे काय, तर वेळ व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध वेळ आणि नियोजित कार्य किंवा करावयाची कार्य या दोघांचा सांगड, या दोघांची मेळ म्हणजे वेळ व्यवस्थापन होय. म्हणजे आपल्याला किती वेळ उपलब्ध आहे आणि त्या वेळात मला कोणते कार्य करायचे आहे, या दोघांचा मेळ म्हणजे यांची सांगड घालणं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करणं. वेळ व्यवस्थापन केलं तर आपल्याला काय काय फायदे होणार आहेत ते आपण पाहिलं, की वेळेची बचत होणार आहे, आपली कार्यक्षमता वाढणार आहे, चांगलं काम आपल्याकडनं होणार आहे आणि खूप सारे आपण त्याचे फायदे किंवा उपयोग किंवा गरज त्याची पाहिली होती. नंतर आपण पाहिली होती तंत्र, वेळ व्यवस्थापनाची काही तंत्र पाहिली होती. आज आपण या प्रकरणाच्या पुढच्या भागाकडे जाणार आहोत, तर चला मग सुरू करूया पुढचा भाग. तर आता आपण बघणार आहोत परिणामकारक वेळ व्यवस्थापनासाठी आवश्यक घटक. असे कोणते घटक आहे की ते घटक जर असले तर आपलं वेळ व्यवस्थापन हे परिणामकारक होईल. परिणामकारक म्हणजे इफेक्टिव्ह होईल, चांगलं होईल, अधिक कार्यक्षम होईल, अधिक चांगल्या पद्धतीने होईल. तर त्याच्यातला पहिला घटक आहे की ध्येय आणि उद्दिष्टांची साध्यता झाली पाहिजे. आपण जे वेळेचं व्यवस्थापन करत आहोत ते वेळ व्यवस्थापन असं केलं पाहिजे की त्याद्वारे आपली जी काही ध्येय असतील, आपली जी काही उद्दिष्ट असतील ती साध्यच झाली पाहिजे. नाहीतर वेळ व्यवस्थापन करून फायदा होणार नाही. व्यवसाय व्यवस्थापक असेल किंवा व्यवस्थापकाचं हे स्वतंत्र कार्य असल्यामुळे व्यवस्थापकानं वेळ व्यवस्थापन करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जो वेळ व्यवस्थापन करत आहे, वेळेचं नियोजन करत आहे, वेळेचं नियंत्रण करत आहे, त्यामुळे मी जे ध्येय ठरवलेलं आहे त्याची साध्यता झालीच पाहिजे, ते पूर्ण झालं पाहिजे, असं तुमचं वेळ व्यवस्थापन असलं पाहिजे. हा पहिला परिणामकारक घटक आहे. दुसरा आहे, वेळ व्यवस्थापनात लवचिकता असणं गरजेचं आहे. लवचिकता म्हणजे बदल. तुम्ही म्हणाल वेळ तर बदलत नाही, वेळ अलवचिक आहे ना, परंतु आपण जे वेळ व्यवस्थापन करत आहोत, वेळेचं ठराविक पद्धतीने वेळ ठरवत आहोत, कार्याची सांगड घालत आहोत, ते जे आपण ठरवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र बदल करता आला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण ठरवलेलं काम, आपण ठरवलेली वेळ बहिर्गत घटकांमुळे एखाद्या वेळेस ते त्यावेळेला करणं शक्य होत नाही. म्हणून आपलं वेळ व्यवस्थापन हे आपल्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार थोड्याफार प्रमाणात चेंज होणार असलं पाहिजे, त्याला आपण म्हणून लवचिक असलं पाहिजे. तिसरा आहे, कार्यक्रमाचा आराखडा हा सुस्पष्ट असावा. सुस्पष्ट लगेच करणारा, आपले जे कर्मचारी आहे ज्यांच्याकडनं आपण काम करून घेणार आहोत, ज्यांना आपण वेळ देणार आहोत, आपल्या कार्याची जो आराखडा आपण केलेला आहे, आखणी केलेली आहे, ती अगदी सुस्पष्ट असावी. फक्त वाचून घेऊन प्राथमिक पद्धतीने बघून ती समजली पाहिजे की मला कोणतं काम करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणतं कार्य कुणाकडनं कोणाकडे जाणार आहे, हा जो आराखडा असेल तो अतिशय सुस्पष्ट असावा, साधा असावा. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा घटक आहे, परिणामकारक घटक आहे, तो आहे कार्यप्रेरणा देण्याची कार्यक्षमता आणि कार्यपद्धतीतील सुलभता आणि सुस्पष्टता. तेच आहे की हे जो आपण आराखडा तयार करणार आहोत किंवा आपण जो वेळेचं नियोजन करणार आहोत, कार्याचं व्यवस्थापन करणार आहोत, ते असं असावं की दुसऱ्याने त्या वेळेनुसार त्याचं काम करण्याची कार्यप्रेरणा त्याला निर्माण झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यावर कामाचं ओझं पडून बॉदर्ड नाही झाला पाहिजे, त्याच्यावर दबाव नाही आला पाहिजे. म्हणजेच ते कार्य करताना तो आराखडा इतका सुलभ आणि सुस्पष्ट असावा की त्याची स्वतःहून कार्यक्षमता ते कार्य करण्यासाठी वाढली पाहिजे, असं तो कार्यप्रेरणा देणारा कार्य वेळ व्यवस्थापन असलं पाहिजे. नंतर संसाधनांचा सर्वोत्कृष्ट उपयोगाची क्षमता त्या वेळ व्यवस्थापनामध्ये असली पाहिजे. म्हणजे व्यवस्थापक जेव्हा वेळेचं नियोजन करत असेल, व्यवस्थापन करत असेल, तर त्याने प्रत्येक संसाधनाचा, संसाधन म्हणजे काय, जी साधनं आपण वापरणार आहोत, है ना, बऱ्याचदा आपण रॉ मटेरियल वापरतो, आपण कम्प्युटर वापरतो, पाणी वापरणार आहोत, वीज वापरणार, जी काही संसाधनं मानव वापरणार आहोत, ह्युमन रिसोर्स पण असतो ना, तर या सगळ्यांचा सर्वोत्कृष्ट उपयोग, चांगल्यात चांगला, पिळवणूक नाही, जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्याची क्षमता त्या वेळ व्यवस्थापनामध्ये असली पाहिजे. त्यानंतर वेळ व्यवस्थापन हे सर्वसमावेशक आणि सर्व व्यापक असलं पाहिजे. सर्वसमावेशक आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कोणत्याही क्षेत्रात
वेळ व्यवस्थापनाची गरज आहे. म्हणजेच ते काय आहे? सर्वसमावेशक आहे, सर्व व्यापक आहे. कोणत्याही क्रियामध्ये उत्पादन प्रक्रिया असेल किंवा मार्केटिंगची प्रक्रिया असेल, ग्राहकांना वळवण्याची प्रक्रिया असेल, मार्केट सर्वे असेल, खरेदी असेल, विक्री असेल, कोणत्याही प्रक्रियेमध्ये वेळ व्यवस्थापन ही केलं जातं. म्हणजेच ती सर्वसमावेशक प्रक्रिया असली पाहिजे. तदनंतर खूप महत्वाचा घटक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे वेळ व्यवस्थापन करत आहात ते करताना काटकसरता त्याच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे वेळेची बचत, वेळेची काटकसरता आहेच, परंतु पैशाची सुद्धा त्यामध्ये बचत झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही वेळ व्यवस्थापन केलं, या परिणामकारक घटकांचा जर तुम्ही वापर वेळ व्यवस्थापन करताना केला, लक्षात घेतला, या गोष्टींवर जर तुम्ही भर दिला, तर तुमचं वेळ व्यवस्थापन हे परिणामकारक होणार आहे, अधिक परिणामकारक, अधिक कार्यक्षम, अधिक चांगलं होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे वेळ किंवा समय व्यवस्थापन. वेळ व्यवस्थापनालाच काय म्हणतो आपण? समय व्यवस्थापन. तर त्या समय व्यवस्थापनाची साधनं कोणती आहेत? त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टूल्स, टूल्स ऑफ टाइम मॅनेजमेंट. तर पहिलं आहे कार्यकृतीसाठी खर्च केलेल्या वेळेच्या नोंदी करणं. आता कार्यकृती म्हणजे काय? कार्यकृती म्हणजे मला सोपवण्यात आलेली कार्य, त्याची कृती असते ना. प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण कार्य करतो ना, ती कार्यकृती, कार्यपद्धती. कार्यकृतीसाठी खर्च केलेल्या वेळेच्या नोंदी. मी कोणतं काम केलं, त्या कामासाठी मला किती वेळ लागला. आता हे ठेवणं का गरजेचं आहे बरं? अशा नोंदी ठेवणं का गरजेचं आहे? आपल्याला भविष्यात पण ह्या रेफरन्स उपयोगी येतात की हे काम करण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो, परंतु त्याच्यामध्ये अशी एक क्रिया होती जी मी नसती केली तरी चाललं असतं, म्हणून माझे तिथे 5 मिनिटं वाचतील. म्हणजे पुढच्या वेळेस मला काम करताना 25 मिनिटं ते काम करायला लागणार आहेत. आपले 5 मिनिटं वाचले, याचा अर्थ काय? आपण केलेल्या कार्यनोंदी आपण एका वहीमध्ये, नोंद वहीमध्ये ती त्या नोंदी ठेवल्या पाहिजे. जसं आम्ही बऱ्याचदा लेक्चर्स घेतो ना, तर आज कोणत्या वर्गाचं कोणतं लेक्चर घेतलं, त्या लेक्चरला आम्ही काय शिकवलं, किती वेळ शिकवलं, या प्रकारच्या नोंदी काढून ठेवतो. कशासाठी? की त्या वेळेमध्ये तितकं आमचं लेक्चर संपतं, तो टॉपिक समजवण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ पुरेसा आहे. म्हणजेच तुम्ही काय कार्य केलं याच्या त्या वेळेच्या नोंदी, कधी सुरू झालं, कधी संपलं, नंतर किती काम पूर्ण झालं, या संदर्भातल्या नोंदी तुम्ही काढल्या पाहिजे. तो एक साधन आहे, ते एक टूल आहे. त्यानंतर करावयाच्या कार्यकृतीची यादी, म्हणजे भविष्यामध्ये उद्या, परवा, महिनाभरात मला कोणकोणती कामं करायची आहे ना, टू डू लिस्ट आपण याला म्हणतो, की मला ही ही कामं करायची आहेत, त्याची लिस्ट बनवून ठेवणं. बऱ्याचदा आपले वडील किंवा घरातला कर्ता पुरुष जेव्हा मार्केटला जातो तेव्हा एक यादी तो करून घेऊन जातो की मला आज गावात जायचंय, गावात गेल्यावर मला काय काय कामं करायची आहेत, ती जी यादी असते. आम्ही जेव्हा लेक्चरला, कॉलेजला येतो तेव्हा आम्हाला काय काय करायचं आहे, आज कोणते कोणते लेक्चर आहे, लेक्चर झाल्यावर काही रिसर्च वर्क आहे का, काही मीटिंग्स वगैरे आहेत का, या संदर्भातल्या सगळ्या नोंदी किंवा लिस्ट आम्ही तयार करून ठेवतो. कशासाठी? याच्यामध्ये आवश्यक, अत्यावश्यक, तातडीच्या अशा कामं मग आम्हाला बायफर्गेशन किंवा क्लासिफिकेशन करता येतात. व्यवसायात सुद्धा हे खूप गरजेचं आहे की करावयाच्या यादी, कार्यांची यादी आपल्याला बनवायची असते. त्यानंतर आहे कार्यकृतीचा आराखडा किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी आखणं, म्हणजे लेखी स्वरूपात कार्यकृती, कोणतं काम कोणी केव्हा कुठे कशा पद्धतीने करायचं आहे, किती वेळात करायचं आहे, कधी सुरू करायचं आहे, कधी संपवायचं आहे, या संदर्भातला लेखी आराखडा त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. ते एक महत्वाचं टूल आहे. नंतर एकाच वेळी करावयाच्या अनेक कार्यकृतीचं नियोजन झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल मल्टी टास्किंग आहे का? मी एका वेळेस एकापेक्षा जास्त काम करू शकतो का? हो, निश्चित करू शकतो. समजा तुम्ही एखाद्याला मेल टाकत असाल तर मेल टाकता टाकता तुम्ही एखाद्या व्यक्तीशी फोनवरनं संपर्क पण करू शकतात. म्हणजे दोन कामं ऍट ए टाइम, दोन कामं आपण करू शकतो ना. बऱ्याचदा तुम्ही 3 इडियट्स पाहिला असेल. 3 इडियट्सला काय करतो तो व्यक्ती, प्रिन्सिपल, त्यांचा दोघं हाताने रायटिंग करतो, ते आपल्याला शक्य नाहीये. पण मल्टी टास्किंग आहे ना, आपण नाही लिहू शकत, तो व्यक्ती लिहू शकतो दोघं हाताने, मल्टी टास्किंग. बऱ्याचदा तुम्ही सर्कसमध्ये चेंडू फिरवताना पाहिला असेल की दोन हाताने 10-12 चेंडू ते व्यक्ती असे असे फिरवत असतात. काय आहे ते? मल्टी टास्किंग आहे, एका वेळेला एकापेक्षा जास्त कामं. मग अशी कोणती कामं आहेत जी आपण एका वेळेला करू शकतो एकापेक्षा जास्त?
तर समजा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला असेल आणि तो लोड होत असेल तर तो जो वेळ वाचत आहे तोपर्यंत आपण ग्राहकांशी संपर्क करू शकतो. बँकेतले काही कामं बाकी असेल तर बँक मॅनेजरला फोन लावू शकतो. एखादं पत्र आपण ड्राफ्ट करू शकतो. उद्याच्या करावयाच्या कामांची यादी आपण काढू शकतो. म्हणजे तो रिकामा वेळ, वाया जाणारा वेळ आपण युटिलाइज करू शकतो एकापेक्षा एका वेळेला जास्त काम करून. तर तो एक महत्वाचं साधन आहे. त्यानंतर कार्यक्षम धारिका पद्धत. आता धारिका म्हणजे काय? फायलिंग. आपण कार्यालयात काम करताना, व्यवसायात काम करताना अनेक फाईल्स आपल्याला बनवाव्या लागतात, तर त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या विभागाच्या कोणत्या फाईल्स आहे, त्या तुम्ही कशा रचलेल्या आहेत, त्याची वर्गवारी कशी केलेली आहे. बऱ्याचदा अल्फाबेटिकली त्या रचल्या जातात, म्हणजे अ ब क ड किंवा ए बी सी डी किंवा नावानुसार, कामानुसार, गावानुसार त्या रचल्या जातात. तर योग्य वेळेला योग्य फाईल सापडण्यासाठी आपल्याला कार्यक्षम धारिका व्यवस्थापन असलं पाहिजे. फाईल जितक्या पटकन तुम्हाला सापडेल तितक्या पटकन तुमचं काम सुरू होतं. म्हणून धारिका म्हणजे फाईलिंग तुमची व्यवस्थित असली पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य फाईल, तिची क्रमवारी निश्चित लावली पाहिजे. 2010, 11, 12, 13, 10 फाईली 10 सापडल्या पाहिजे. कारण मागच्याही फाईली काही आपल्याला उपयोगाच्या असतात. मागच्या काही सेल्स रेकॉर्ड बघून या वर्षाच्या सेल्सचा आपण निर्णय घेऊ शकतो. हे सगळं कुठे असतं? फाईलमध्ये असतं. फाईल म्हणजेच धारिकाकरण. त्याचं धारिका पद्धती म्हणजे फाईलिंग सिस्टीम. तर त्या फाईल्स व्यवस्थित क्रमानुसार, नावानुसार, गावानुसार त्या लावल्या गेल्या पाहिजे. ही सगळी जी आहेत 5 टूल किंवा घटक साधनं म्हणू आपण, टूल्स, ही महत्वाची आहेत वेळ व्यवस्थापनासाठी. त्याच्यामध्ये कार्याची नोंद करणं, त्याच्यामध्ये काय काय कामं तुम्हाला करायची आहेत त्याची यादी बनवणं, तुम्हाला कामं कशी करायची आहेत त्याचा लेखी आराखडा बनवणं, कार्यक्रम आखणं, नंतर एकाच वेळी जर तुम्ही एकापेक्षा जास्त काम करू शकत असाल तर त्याचं काहीतरी नियोजन करणं, त्या कार्यकृतीचं नियोजन करणं, आणि सगळ्यात महत्वाचं कार्यक्षम धारिका पद्धती त्या ठिकाणी तुम्ही विकसित केली पाहिजे. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे वेळ व्यवस्थापनातील व्यूहरचना. व्यूहरचना म्हणजे स्ट्रॅटेजी. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. तुम्ही क्रिकेटमध्ये बघत असाल की धोनीची स्ट्रॅटेजी असते की कुणाला कळत नाही पण ती सक्सेस होते. बऱ्याचदा असं होतं, एखादा व्यक्ती कितीही स्ट्रॅटेजी करतो पण त्याची सक्सेस होत नाही. का? तर थोडासा प्लॅनिंगचा फरक पडतो. म्हणून कोणत्या व्यूहरचना असल्या पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तर पहिला व्यूहरचना आहे उपलब्ध वेळेचा वापर कसा केला याचा आढावा घेण्याचे धोरण तुमचं असलं पाहिजे. कोणती पॉलिसी असली पाहिजे, तर तुम्हाला उपलब्ध वेळ जो होता त्याचा वापर तुम्ही कसा केला याचा आढावा घेणं. म्हणजे तुम्हाला एखादं काम करण्यासाठी 5 तास दिलाय, तर त्या 5 तासात तुम्ही कोणती कार्यकृती किती वेळात केली. पहिलं काम तुम्ही 1 तासात संपवलं असेल, पहिली कार्यकृती, आणि दुसऱ्या कार्यकृतीला 2 तास लागले, तर हे सगळं का लागलं? त्या पहिल्या कार्याला 1 तास लागला, दुसऱ्या कार्याला 2 तास लागला, नंतरचा तुमचा 1 तास उरला, हे सगळं जे आहे जे झालं त्याचा आढावा घेणं. आढावा घेणं म्हणजे त्याचा प्लस मायनस गोष्टींचा विचार करणं, ओहापोह करणं. का करणं? कारण त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर ते आपल्याला भविष्यात सुधारता येतात. म्हणूनच आपण जो वेळ उपलब्ध, जो वेळ होता आपण त्याचा वापर कसा केला याचा आढावा नक्की घेतला पाहिजे. है ना, आपण एखादी एक्झाम देतो आणि त्या एक्झामचा रिझल्ट आल्यावर ओहापोह करतो की यार मी अकाउंटन्सी तर राहून गेलो. का राहून गेलो? मग आपण आढावा घेतो की त्यावेळेला माझ्या भावाचं लग्न होतं, त्यावेळेला मी आजारी होतो. मग तुम्ही त्याचा आढावा घेतात. मग एखादा म्हणतो की मी अभ्यासच केला नव्हता, आणि मग पुढच्या वेळेस तो अभ्यास करायला सुरुवात करतो. आढावा घेतल्यामुळे आपण त्याच्यामध्ये परिवर्तन करू शकतो, सुधारणा करू शकतो. म्हणून ही एक स्ट्रॅटेजी आहे, हे एक धोरण आहे. त्याच्यानंतर आहे कामकाजाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे. आपण आधीही बघितलं आहे प्राधान्यक्रम म्हणजे काय, कोणतं काम पहिलं, प्रायोरिटीज आपण त्याला म्हणू, की पहिलं काम कोणतं करायचं आहे, दुसरं काम कोणतं करायचं आहे, तिसरं काम कोणतं करायचं आहे. समजा तुमचा 12 वाजेला पेपर आहे, आज 12 वाजता तुमचा पेपर आहे, आणि मध्येच मित्राचा फोन आला की तुला माझ्यासोबत कॅन्टीनला जायचं आहे 1 तासासाठी, तर तुम्ही काय करणार? पेपर महत्वाचा का मित्रासोबतचं कॅन्टीन महत्वाचं? ऑब्व्हियसली मित्रासोबतचं नाही ना. काय महत्वाचं आहे? तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे तुमचा 12 वाजेचा पेपर. प्राधान्यक्रम तुम्ही कोणाला देणार? पेपरला देणार. पेपर संपल्यावर मात्र तिकडनं डायरेक्ट तुम्ही मित्रासोबत कॅन्टीनवर जाणार. म्हणजेच काय प्राधान्यक्रम? माझं असेल समजा की मला मीटिंग आहे, नंतर मला तुमचं लेक्चर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मला
एलआयसी भरायची आहे, हे तीन काम आहेत. एलआयसी भरायची जर माझी डेट 9 तारखेला 9 वाजेपर्यंत असेल तर 9 तारखेचा प्राधान्यक्रम माझं ऑब्व्हियसली सगळ्यात आधी एलआयसी भरून टाकू हे असेल. त्याच्यानंतर तुमचं मी लेक्चर घेईल आणि त्याच्यानंतर मीटिंग मी अटेंड करेल. हे काय झालं, मी क्रम लावला कोणतं काम अति महत्वाचं तातडीचं आहे, हे ना, त्याचा प्राधान्यक्रम टू डू लिस्ट मी व्यवस्थित ठरवली पाहिजे. जसं तुमचं पण असतं ना, आपण प्राधान्यक्रम जीवनाचे ठरवून ठेवतो, वेळेनुसार ठरवून ठेवतो कोणत्या वयात नेमकं काय करायचं आहे, मला वयाच्या 22व्या वर्षापर्यंत नोकरी मिळवायची आहे तर ती कशी मिळेल हे ठरवतो ना आपण, त्याला प्राधान्यक्रम म्हणतात. त्याच्यानंतर उपलब्ध वेळेचे प्रमाणबद्ध वाटपाचे धोरण, हे धोरण खूप महत्वाचं आहे. ही पॉलिसी, ही व्यूहरचना खूप महत्वाची. तुमचा जो वेळ आहे त्याचं प्रमाणबद्ध वाटप झालं पाहिजे. प्रमाणबद्ध म्हणजे योग्य, नाहीतर एखाद्या काम करण्यासाठी खूप जास्त वेळ देतोय आपण आणि अतिमहत्वाचं काम आहे त्याला खूप कमी वेळ देतोय. जसं आपण करतो की मित्रांसाठी खूप वेळ, अभ्यासाला कमी वेळ, असं चालणार नाही. व्यवसायामध्ये पण बऱ्याचदा अनावश्यक गोष्टी असतात त्याला जास्त वेळ. मीटिंग घेतो, एखादा बॉस मीटिंगला सुरुवात करतो आणि अनावश्यक गप्पांमध्ये ती मीटिंग 2 तास चालते आणि त्याच्यानंतर आलेले जे पेंडिंग कामं असतात ती वर्कर्सलाच कम्प्लीट करावी लागणारी असतात. म्हणजेच काय, जे काम कमी वेळात होणार होतं त्याला जास्त वेळ दिला आणि ज्या कामाला जास्त वेळ लागणार होता त्याच्यासाठी कमी वेळ उरला. तर हे असं व्हायला नको, ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे की उपलब्ध वेळ हा योग्य प्रमाणात योग्य कामासाठी वाटला गेला पाहिजे. त्यानंतर जबाबदारी निश्चितीचे धोरण, हे खूप महत्वाचे आहे वेळ व्यवस्थापनात. कारण कार्याचा जो आराखडा आपण आखलेला आहे, कार्यपद्धती जी आखलेली आहे त्याची जर जबाबदारी आपण कुणाला तरी दिली तर ती जबाबदारीने तो व्यक्ती ते कार्य पूर्ण करतो. जर तुम्ही जबाबदारीच निश्चित केली नाही तर हा ते काम करेल, तो ते काम करेल, एकमेकांच्या अंगावर ते काम मात्र लोटलं जातं. म्हणून जबाबदारी निश्चित करण्याचं धोरण खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे अनावश्यक वेळ घालवणाऱ्या बहिर्गत घटकांच्या निर्मूलनाचे धोरण. निर्मूलन म्हणजे त्याला टाळणं, त्याला कमी करणं, त्याला बाहेर काढणं, हे ना, त्याला आपण म्हणू त्याला आउट करणं. अनावश्यक वेळ घालवणाऱ्या बऱ्याचदा काही घटक असे असतात की ते अनावश्यक वेळ घालवतात. जिथे एक व्यक्ती काम करू शकतो तिथे जर तुम्ही 2 लोक अपॉइंट केले तर त्यांच्या गप्पा गोष्टी रंगतील आणि ते काम करणार नाहीत. अनावश्यक घटक काय, तिथून एक व्यक्ती रिमूव्ह करायचा, दुसऱ्या कामावर तो लावायचा. तुम्ही लॅपटॉपवर काम करताना तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तो सुद्धा अनावश्यक घटक आहे. म्हणजे लॅपटॉपवर इंटरनेट वगैरे काम करायला आहे, आपण बऱ्याचदा मोबाईलमध्ये काहीतरी बघायला जातो आणि मग तिथे आपला वेळ वाया जातो. हे बहिर्गत घटक आहे जे अनावश्यक आपल्या कामामध्ये व्यत्यय आणत असतात. तर ह्या घटकांचं आपण योग्यच वेळी निर्मूलन केलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याचे धोरण. आता शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम कसं राहतं, मी म्हटलं होतं की तुम्ही सातत्यानं जर कामच करत गेलात तर त्याचा स्ट्रेस तुम्हाला येतो, ते काम करण्याचा कंटाळा येतो, बोरिंग वाटतं तुम्हाला आणि मग तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होतं. मानसिक स्वास्थ्य खराब झालं की त्याचा शारीरिक स्वास्थ्यावर पण परिणाम होतो, आपल्याला आजारी असल्याचं फील होतं. मग याच्यासाठी काय, तर काम करताना मध्येच विश्रांतीच्या वेळा असल्या पाहिजे, थोडंसं करमणुकीचं काहीतरी साधन असलं पाहिजे, त्यांना कुठेतरी वाचण्यासाठी बुक्स असले पाहिजेत. काम करताना मध्ये मध्ये विरंगुळा म्हणून थोडा वेळ का होईना काहीतरी त्यांना मनशांतीसाठी असलं पाहिजे. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मग योगा सेंटर्स दिले जातात मॉर्निंग शिफ्टच्या लोकांसाठी, मेडिटेशन सेंटर्स दिले जातात. हे कशासाठी आहे, त्यांचं मानसिक स्वास्थ्य योग्य राहण्यासाठी. म्हणजे वेळ व्यवस्थापन जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामधली महत्वाचं एक धोरण किंवा व्यूहरचना काय असेल तर ती आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्याचा विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर ही महत्वाची व्यूहरचना आहे. तुम्ही वेळेचा वापर कसा केला त्याचा आढावा घेतला पाहिजे. तुम्ही कामकाजाचं प्राधान्यक्रम निश्चित केलं पाहिजे. नंतर योग्य कामासाठी योग्य वेळ उपलब्ध करून दिला पाहिजे. नंतर ते काम करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. जे बाहेरगत घटक आपल्या कामामध्ये व्यत्यय आणणार आहे त्यांचं नियंत्रण केलं पाहिजे आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा उत्तम त्या दरम्यान राहिलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. ही व्यूहरचना आपली वेळ व्यवस्थापनाची असलीच पाहिजे. त्यानंतर आपण बघू वेळेचं पूर्वनियोजन. पूर्वनियोजन आधीच केलेलं नियोजन, आपण बऱ्याचदा पूर्वनियोजन करत असतो की एक्झाम सुरू झाल्यानंतर मी पहिला क्वेश्चन आधी कोणता सोडवणार आहे, थेअरी सोडवणार आहे का, आपण डिस्क्रिप्टिव्ह सोडवणार आहे का, ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहे. ऑब्जेक्टिव्ह फास्ट होणार आहे म्हणून मी ऑब्जेक्टिव्ह सोडवेल. त्याच्यानंतर मला जे येत आहे मी पहिले लिहून घेईल, जे कठीण आहे आठवून लिहायचं आहे ते सगळ्यात मी शेवटी लिहिले. हे काय झालं,
तुम्ही वेळेचं पूर्वनियोजन केलं तरच तुमचा 2 तासात पेपर कम्प्लीट होतो. तसा व्यवसाय व्यवस्थापकाला सुद्धा वेळेचं पूर्वनियोजन करावं लागतं. आधीच केलेलं नियोजन म्हणजे ती वेळ येण्याच्या आधीच केलेलं नियोजन म्हणजे पूर्वनियोजन होय. तर पूर्वनियोजन करण्याचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. आता फायदा काय होणार आहे, तुम्ही जर पूर्वनियोजन केलं तर वेळ तुमची वाचेल, कमी वेळात जास्त काम होईल, तुमची कार्यक्षमता वाढेल, खर्चात बचत होईल, तुमचं नावलौकिक वाढेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पूर्वनियोजित वेळ तुम्ही जर केला, वेळेचं पूर्वनियोजन केलं तर त्याच्यामुळे बरेचसे फायदे त्या ठिकाणी होणार आहेत. मग याच्या 2 पद्धतीने आपण करू शकतो. पहिलं आहे कामकाजाचे प्राधान्यक्रम निश्चित करणं. आपण आताच बघितलं की कामकाजाचं प्राधान्यक्रम, कोणतं काम महत्वाचं, अति महत्वाचं आणि तातडीचं. तातडीचं कोणतं असतं, जे लगेच करायचंय, ते आता केलं नाही तर कधीच होणार नाहीये, त्याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे, ते तातडीचं काम असतं. आणि प्राधान्यक्रम ठरवताना तातडीचं काम आधी करूया, महत्वाचं काम, अति महत्वाचं काम, मग महत्वाचं काम आणि मग नंतर केलं तर केलं नाही केलं अशी कामं असतील ती करावी लागतात. म्हणजे प्राधान्यक्रम आपण कामांचा ठरवला पाहिजे, ते निश्चितच केलं पाहिजे. आणि दुसरं आहे कामकाजाचं वेळापत्रक निश्चिती केली पाहिजे. वेळापत्रकाचं खूप महत्व आहे. वेळापत्रक तुम्ही व्यवसायामध्ये बघा, येण्या जाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात, त्याच्या नोंदी केल्या जातात, कधी आला कधी गेला, ती पण सिस्टीम आपण शिकलेलो आहोत. तर ते वेळापत्रक की कोणतं काम कधी सुरू होणार आहे त्याच्या नोंदी केल्या जातात, ते काम किती तासात कम्प्लीट केलं जाणार आहे, आधी केलं, किती वेळ नंतर केलं, 5 मिनिटं आधी झालं का 10 मिनिटं नंतर झालं, त्याच्यावर बऱ्याचदा पगार पण डिपेंड असतो. म्हणून कोणतं काम कोणी केव्हा कसं किती वेळात कम्प्लीट करायचं आहे याचं वेळापत्रक, कामकाजाचं वेळापत्रक निश्चित करणं खूप गरजेचं आहे. आणि हे 2 भाग आहे पूर्वनियोजनाचे. म्हणजे वेळेचं जेव्हा नियोजन करायचं आहे, पूर्वनियोजन करायचं आहे ती वेळ येण्याच्या आधीच, तेव्हा 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. पहिलं की कामकाजाचं प्राधान्यक्रम ठरवायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर तिची कार्यपद्धती करण्यासाठी आपल्याला वेळापत्रक ठरवायचं आहे. तर या प्रकारात आपलं 3रं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला नवीन प्रकरणासह. खूप खूप धन्यवाद.